निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील रिक्त जागेंच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. निवडणूक आयोगानं 21 तारीखला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे, याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण तुम्ही मागणी केला होता. आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे गेले April 9 पासून विनंती केलेली होती की 2 जागा रिक्त आहेत, त्यावर त्यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांची नियुक्ती करावी. पक्ष म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सगळ्यांनी केंद्र निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आणि त्यावर हुकूम आता निवडणूक लागलेली आहे. राज्यपालांच्याकडे दिलेल्या प्रस्तावावर विचार ज्या 2 जागांचा होता त्या जागेवर निवड न होता आता ही 9 जागांची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणूक आयोगाने देखील त्याला आम्ही केलेल्या विनंतीनुसार कालच आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही तिघांनी पत्र पाठवलेलं आणि निवडणूक आयोगाने याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला. आता 9 जागांची निवडणूक होऊन त्यात उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य होतील हे 100% आहे आणि त्यामुळं आता काही अडचण येईल असं मला वाटत नाही. कोरोनाची सारखी आपत्ती असताना राजकीय पेच निर्माण झाला होता, हे कितपत योग्य होतं? हे योग्य नव्हतं, पण कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात जे संकट आहे ते बघून निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांचा 6 महिन्यात निवडून येण्याचा मार्ग थांबलेला होता. आज तो मार्ग खुला झाला. बरेच जण देव पाण्यात बुडवून बसलेले होते, सरकार अस्थिर करण्याची हीच संधी आहे असं समजून वावरत होते. काही जण आपली मतं व्यक्त करत होती, राज्यात अस्थिरता आहे, लोकशाहीचा गळा दाबला जातो आहे असं वातावरण विविध स्तरावर पत्र देऊन करण्याचा प्रयत्न देखील काही लोक करत होती. त्या सगळ्यावर पाणी फिरलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे तोच निर्णय झालेला आहे, याचं मी स्वागत करतो. नक्कीच आपण बघतोय की काही लोक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना त्यामध्ये यश आलं नाही आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे, अशीच प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.